तर ज्या दिवसाची अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील प्रतीक्षा होती ते चित्र अखेर महाराष्ट्रानं आज पाहिलं. निमित्त होतं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं. गेल्या आठवडाभरापासून राज्याचं सत्ताकारण ढवळून निघालं. शिवसेनेचे बंडखोर आमदार बॉम्बे टू गोवा असा वळसा घालून अखेर विधानसभेच्या सभागृहात हजर झाले. आणि हे सगळं कसं अगदी ओक्केमध्ये पार पडलं. आमदार भटकंतीवरती असताना अनेकांनी या आमदारांना राज्यामध्ये येऊन तर दाखवा अशी अनेक आव्हानं दिली. मात्र आमदार आले, नुसते आलेच नाही तर फेटे घालून आले आणि त्याने राहुल नार्वेकरांना विधानसभेच्या अध्यक्षपदी बसवलंही. हे सगळं इतक्या सुसूत्रतेत आणि ओक्केमध्ये पार पडलं त्यामुळे याचसाठी केला होता अट्टहास ही उक्ती आज अवघ्या राज्याला प्रत्ययास आलेली आहे, प्रत्यक्षात दिसली देखील आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की अनेक प्रयत्न झाले परंतु ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं, मला घरी काही लोक म्हणाले की आमच्या संपर्कात 10 आहेत, 15 आहेत, 20 आहेत, 25 आहेत. मी त्यांना सांगितलं, नावं सांगा, मी त्यांना स्पेशल विमान करून पाठवून देईन. अध्यक्ष महोदय, एक मी आपल्याला सांगतो, एकाला मी स्वतः चार्टर फ्लाइट हो झाला होता शॉर्टमध्ये तर स्वतःला मी स्वतःच चार्टर विमान करून त्यांना पाठवलं सन्मानाने. त्यामुळे कुणावरही अध्यक्ष महोदय जोर जबरदस्तीचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. शिंदे सरकार विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या पहिल्या अग्निपरीक्षेत पास झाले. आता उद्या बहुमत चाचणीची दुसरी परीक्षा शिंदे सरकारला त्यासाठी सामोरं जावं लागणार आहे. आणि या संदर्भात भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत बहुमत चाचणीबाबत चर्चा करण्यात आली. बहुमत चाचणीबद्दल सर्व आमदारांना सूचना करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. माझा प्रश्न असा आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काल जशी सूचना दिल्या आहेत ते तशा सूचना आज दिलेल्या आहेत. आज जशा शिस्तबद्ध पद्धतीनं कारभार झाला म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीचा, तशा प्रकारचा उद्याचा विश्वासदर्शक ठरावावर एकूण संपूर्ण कार्यक्रम होईल आणि दुपारपर्यंत विधानसभेचं हे अधिवेशन समाप्त होईल. ज्या पद्धतीनं अध्यक्षपदाचा जी निवडणूक होती त्या निवडणुकीवर जो विजय झाला त्याबाबत सगळ्या आमदारांचं अभिनंदनही त्या निमित्तानं केलं की ज्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं सभागृहाचं कामकाज पार पडलं आणि उद्या जी फ्लोर टेस्ट आहे त्या संदर्भामध्ये एकंदरीत सभागृहाचं कामकाज कसं असेल, कशा पद्धतीनं ती फ्लोर टेस्ट होईल याबाबत एक रुटीन मार्गदर्शन झालेलं आहे. पण एक मात्र निश्चित सांगतो की उद्या देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला एक ज्या बातमीची ती वाट पाहत आहेत की फ्लोर टेस्ट देखील आम्ही पूर्णपणे जिंकणार. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.